केंद्र के बीजेपी सरकार के दबाव में आम आदमी पार्टी के नेता शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया इनको गिरफ्तार करने से आम आदमी पार्टी के कार्यकर्ता आज रास्ते पर उतर आकर राज्य के विभिन्न जगहों पर आंदोलन कर रहे हैं। वर्धा जिला आम आदमी पार्टी की ओर से आज शिवाजी चौक में मोदी सरकार के विरोध में निषेध कर केंद्र सरकार के विरोध में जोरदार नारेबाजी की गई। सिसोदिया को जल्द से रिहा करो अन्यथा तीव्र आंदोलन का इशारा आम आदमी पार्टी द्वारा दिया गया। जिंदाबाद, मोदी सरकार आया है, मोदी सरकार आया है, मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी। श्री मनीष सिसोदिया जे आमच्या दिल्ली सरकारचे शिक्षण मंत्री होते आणि त्यांच्याकडे संपूर्ण दिल्ली सरकारचं 20 प्रकार त्यांच्याकडे खातं होतं। काल दुर्दैवीपूर्ण दुर्भाग्यपूर्ण मोदी शासनानं मोदी सरकारनं अमित शाह सरकारनं केंद्र सरकारनं त्यांना अटक केली आणि ही CBI ने जी केलेली अटक आहे ही संपूर्ण देशासाठी संपूर्ण शिक्षानीतीसाठी ज्या गोरगरिबांना लाखो लोकांना दिल्ली सरकार मनीष सिसोदिया फुकटमध्ये शिक्षण देत होते चांगलं उच्च प्रकारचं शिक्षण देत होते त्या गरीब विद्यार्थ्यांच्या पोटावर पाय दिलेलं आहे या केंद्र शासित सरकारनं। अतिशय सुंदर प्रकारे शासन तिथं चालू आहे गेल्या 8 वर्षापासून। या अरविंद केजरीवाल सरकारनं तिथं काय नाही दिलं जनतेला, तिथं फुकटमध्ये वीज दिली, फुकटमध्ये पाणी दिलं, शिक्षण फुकट, तिथं स्वास्थ्य फुकट, अशा कल्याणकारी स्वरूपाचं जे सरकार ते चालत होतं, जे शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं, ते छत्रपती शाहू महाराजांचं स्वप्न होतं, त्या स्वप्नावर ते चाललेलं सरकार आहे पंजाबचं सरकार आणि दिल्लीचं सरकार। या केंद्र सरकारने आपल्या धडीशाही वृत्तीनं यांनी आपल्या दमनशाही वृत्तीनं सरकारला चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला आणि काल CBI च्या कार्यालयामध्ये कमीत कमी 11 तास त्यांचं हेरिंग झालं मनीष सिसोदियाचं। या अगोदर सुद्धा गुजरात निवडणुकीच्या वेळी मनीष सिसोदियाचं 19 तास हेरिंग झालं पण त्या हेरिंगमध्ये तर काही निष्पन्न झालं नाही। त्या हेरिंगमध्ये मागच्या वेळी फक्त त्याच्या पत्नीचे मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे 56,000 दागिने सापडले अशा स्वरूपाचं, त्या शराब नीतीमध्ये फर्जी मामले आमच्यावर लादून मनीष सिसोदियावर लागून फर्जी घोटाळ्याच्या केसेस लादून त्यांना शेवटी दुर्भाग्यपूर्ण अशा स्वरूपाचं अटक केलं। असो आम्हाला अटकेची चिंता नाही, आमचा माणूस पाक साफ निघेल, संपूर्ण देशाच्या न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि परत पूर्ण देशामध्ये जम्मू काश्मीर असो, महाराष्ट्र असो, उत्तर प्रदेश असो, दिल्ली असो, पंजाब असो, तेलंगणा असो, जिथे जिथे आम आदमी पार्टीचा कार्यकर्ता आज देशामध्ये या मनुष्यतेसाठी उतरलेला आहे, या मोदी शासनाच्या क्रूर शासनाच्या विरोधामध्ये उतरलेला आहे, हे आंदोलन आज आम्ही वर्धा जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आम्ही करत आहोत। हे आज आमचा फक्त तीव्र निषेध आहे केंद्र शासनाच्या विरोधात, मोदी शासनाच्या विरोधात, पण त्यांना जर ताबडतोब जर त्याची सुटका झाली नाही मनुष्यतेची तर देशामध्ये याप्रमाणे आम आदमी पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे कुठं कार्यकर्ते असेल तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू। मोदी सरकारला आमचा इशारा आहे वर्धा जिल्ह्याच्या वतीनं की ताबडतोब तुम्ही जो शिक्षण क्रांतीमध्ये आणि शिक्षण क्रांती शैक्षणिक क्रांती संपूर्ण देशामध्ये घडून आणले अशा माणसाला ताबडतोब त्यांनी सुटका करावी आणि त्यांनी बदल्याची भावना घेऊ नये। आणि ते जर बदल्याची भावना जर आमच्यावर जर सुडू होत असेल आम आदमी पार्टीचा, तर आम आदमी पार्टीचा खेड्यापाड्यातला शहरातला संपूर्ण देशातला बच्चा आम आदमी पार्टीचा रस्त्यावर उतरेल आणि आम्ही सुद्धा देशामध्ये पूर्ण तीव्र आंदोलन करू आणि मोदी सरकारला दाखवून देऊ का तुमची आज पूर्ण हुमकूश शोकमशाही हिटलरशाही चालणार नाही। धन्यवाद। जय हिंद। जय